नमस्कार, आज आपण आयुर्वेद आणि गैरसमज याबद्दल थोडं बोलणार आहे. बरेचदा असं होतं की आयुर्वेदामध्ये उशिरा गुण येतो, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. असं काही नाही आहे, तुम्ही निदान करणं आवश्यक आहे. तुमचा जो पेशंट आहे, पेशंट आल्यानंतर त्याला काय आजार झाला त्यानुसार तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने निदान करणे आणि आयुर्वेदिक पद्धतीनेच औषधी देणे, हे जर घडलं तर रिझल्ट नक्कीच लवकर येतात. असं काही नाही की रिझल्ट उशिरा येतात, फक्त त्यापासून तुम्हाला औषधी तयार करावं लागतात. स्वतः जाऊन औषधी आणावी लागेल. ओल्या वनस्पती जिथं वापरसाल तिथं ओल्या वनस्पती वापराव्या. ज्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये सांगितलं की काढ्याचं जी भावना द्यावी त्याच द्रव्याची भावना द्यावी किंवा त्या दुधाची भावना द्यावी, त्या घृताची भावना द्यावी, हा जो विषय आहे दूध किंवा सोरस आलेला आहे, तर मुळाचा मूळपत्र सोरस आलेला आहे किंवा मुळाची मूळपत्र याची आलेलं किंवा मुळाची साल आलेली असेल तर मुळाची सालाचंच हे करून सोरस काढून किंवा काढा करून तिच्या भावना द्या. या पद्धतीने केली तर तुम्हाला खूप छान फास्ट रिझल्ट यायला लागतं. अजून दुसरी एक असं माझ्या आतापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये माझा असा एक अनुभव आहे असं लोकांचा की बा शेवगा जी असेल शेवगा शेंगाखाली एक औषध उतरते असं काही नाही. उलट शेवग्याच्या शेंगामध्ये सुद्धा सायन्ससुद्धा मान्य करते की सर्वात जास्त प्रोटीन्स किंवा व्हिटॅमिन्स जे असतील ते शेवग्याच्या शेंगामध्ये किंवा पाल्यामध्ये असतील, तर ते पावडर करून एक्सपोर्ट होत आहे सध्या. तर ती भाजी जर खाल्ली तर खूप चांगला परिणाम आला उशिरावरती, ती चुकीची भावना आहे. आणि अजून एक असं एक म्हटलेलं आहे की बा आयुर्वेद औषधी उष्ण असतात. आयुर्वेद औषध कुठलीच औषधी उष्ण नसते, फक्त प्रकृतीनुसार तुम्हाला ती औषधी द्यावी लागेल. जर तुम्हाला सर्दी असेल तर तुम्हाला तिथे उष्ण गुणाची औषधी वापरावी लागते, आणि तुम्हाला साधं हे असेल आणि तुम्ही जर ती औषध घेतली तुम्हाला ते गरम होणार असो. म्हणून औषधी घेत असताना तुम्ही वैद्याच्या सल्ल्यानुसारच औषधी घ्या, स्वतःनं औषधी घेऊ नका. काय होते की तुम्ही जाता आणि औषध घेऊन येता आणि मग त्याचा प्रयोग करता स्वतःवरती, त्याच्यामुळे तो परिणाम यायला लागतो. मग म्हणता आम्हाला गरम झाला, अहो तुम्हाला प्रकृती कुठली, तुमचा दोष कुठला, जर पित्त प्रकृती असेल आणि तुम्हाला कफाचा आजार नसेल आणि तुम्ही जर दालचिनीसारखे उष्ण पदार्थ किंवा जे काही आसोवारिष्ट असेल उष्ण ते जर घ्यायला लागले तर त्यांनी त्रास होणारच आहे. आयुर्वेद औषधी उष्ण असा हा खूप मोठा गैरसमज आहे. फक्त त्या प्रकृतीनुसार त्या दोषानुसार ती चिकित्सा केली तर उत्तम गुण येतो. जर सर्दी असेल तर ते वापरावं. दुसरा प्रकार असा आहे की आयुर्वेद औषधीमध्ये जे आहे रिझल्ट मी आधीच बोललो की उशिरा, तर असं नाही आहे. ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं बनवलेलं हे असावं, औषधे असावं, वैद्यांनी स्वतःच औषध तयार करावं शक्यतो जितकं शक्य झालं तितकं, आणि ज्या ग्रंथामध्ये सांगितलं त्या ग्रंथानुसारच ते बनवलं तर खूप छान रिझल्ट यायला लागतात. कसं शास्त्र चुकत नाही, चुकतो त्या शास्त्र नाही चुकत, आणि त्यानुसार शास्त्र सांगितलं त्यानुसार तुम्ही आयुर्वेद औषधी तयार करा ना, आणि मग बघा रिझल्ट खूप छान येतात. आता आपल्याकडे जे आहे पाठीचे मणक्याचे जे कुठलाही पेशंट जर आला तर आपण बऱ्यापैकी तो खूप लवकर कव्हर होतो, म्हणजे ऑपरेशन करायची गरज पडत नाही शक्यतो. तर त्याचं कारण असं आहे की स्वतः औषध तयार केलं त्याचा परिणाम यायला लागतो. हा माझा स्वानुभव आहे. औषधी द्रव्य जर उत्तम असेल तुमच्याकडे तर उत्तम रिझल्ट आला तर खूप फास्ट रिझल्ट येतात. असं चुकीचा भ्रम आयुर्वेदामध्ये रिझल्ट येतात असं काही नाही, फक्त औषधी करणं करत असताना तुम्हाला स्वतःच औषधी करावी लागते तर त्याचा रिझल्ट छान येतो. आणि आयुर्वेद औषधी उष्ण असतात बरं का, त्यानुसार तू प्रकृतीनुसार तुम्हाला ते बदलावे लागतात. प्रकृतीनुसार तुम्ही घेतलं तर त्याचा काही त्रास होत नाही. आणि जे काही शेवग्या शेंगा त्यानंतर कांदा लसूण असं काही नाही आहे, याचा काही संबंध येत नाही, हे चुकीचा भ्रम आहे लोकांमध्ये पसरवला. त्याच्यामुळे मी म्हणूनच हा बोलण्याचा प्रयत्न केला की आयुर्वेदामध्ये हे जे गैरसमज आहेत हे दूर व्हावेत, याकरताच मी थोडा बोलण्याचा प्रयत्न केला.